नमस्कार. देशदूतचा हा 55वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण या निमित्तानं जी चर्चा करतोय ती आरोग्याची, आणि आरोग्य असं आहे की जे प्रत्येकाशी निगडीत आहे आणि प्रत्येकजण एक उत्तम आरोग्य असण्यासाठी धडपडतंय. त्याच्यात कुठेतरी अडथळे खूप येतात, पण हे अडथळे दूर करण्यासाठी म्हणून आपल्याकडे असतो तो डॉक्टर. आणि हा जो डॉक्टर आहे, हे जे आपलं माध्यम आहे आपल्या आयुष्याला निरोगी राखण्याचं, हे सगळ्यात एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. आपल्या आरोग्यामधला एक घटक असतो म्हणजे कान, नाक आणि घसा. खरं तर वरच्या पार्टमधला सगळ्यात महत्त्वाचा हा घटक, कारण की इकडनंच सगळं आतमध्ये जाणार असतं. मग तो श्वास असो, ते अन्न असो, किंवा आणखीन जे काही आपण घेत असतो, आणि त्याचा मग होणारा शरीरावर असणारा परिणाम असो. तर या ENT म्हणजे कान, नाक, घसा या क्षेत्रात कार्यरत असलेले साधारणपणे 40 वर्षापासून नाशिकमध्ये चांगल्या प्रकारची जे सेवा देत आहेत ते डॉक्टर शब्बीर इंदोरवाला आपल्याबरोबर आहेत. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या सिरीजमध्ये. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी अँड थँक ऑल ऑफ यू ऑल्सो. सरांबद्दल निश्चितच सांगायला आवडेल की सरांनी खूप सारं योगदान या ENT क्षेत्राला, फक्त नाशिकमध्ये नाही, भारतात नाही तर जगाला दिलेलं आहे. त्यांनी काही अशा टेक्निक्स डेव्हलप केल्या आहेत की ज्या इंदोरवाला टेक्निक्स म्हणून आज जगभरात सर्जरीच्या काही वापरल्या जातात. लहान मुलांना इम्प्लांट्स करणं, मोठ्या माणसांच्या सर्जरीज करणं, कानाच्या पडद्याच्या सर्जरीज करणं, या अनेक असंख्य सर्जरीज आणि असंख्य लोकांची ट्रीटमेंट सर करतात. आपण थोडंसं त्यांना त्या या सगळ्या कामाबाबत विचारूयात. सर, कान, नाक, घसा म्हटलं की पहिले तर आपण असं म्हटलं की नॉर्मली पेशंट्स जे असतात ते घशाला काहीतरी आजार होणं किंवा सर्दीमुळे काही त्रास होणं हे अगदी बेसिक लेवलवरनं येणारे पेशंट्स असतात. पण पूर्वीच्या तुलनेत आता पेशंटमध्ये काही बदल झालेला दिसतो आहे, आता आजारात काही बदल झालेला दिसतो आहे. जनरली आजारमध्ये जसं डेव्हलपमेंट होत असते तसतसं फेरफार होतच असतो सगळ्याच क्षेत्रात, नुसतं कांना घशामध्ये नाही. लाईक एका काळी इन्फेक्शन हा खूप मोठ्या प्रमाणात असायचं आणि लो लेवल इन्फेक्शन असायचं, हायजीन बरोबर नसायची किंवा आहार बरोबर नसायचा, म्हणून जनरली नरिशमेंटमुळे जे काही व्हायचं त्या सगळे आजार असायचे. टॉन्सिलायटीस एका काळी, मला स्वतःला माहीत आहे की मी एका काळी सुट्ट्यांच लागल्या की रोजचे 5-6 टॉन्सिलेक्टॉमी करायचो. बरोबर. आत्ता वर्षभरात मी 4-5 टॉन्सिलेक्टॉमी करतो. तेवढं मोठं टॉन्सिल्सचं म्हणजे जस्ट एक उदाहरण जर असेल तर. तसंच कानाच्या आरोग्याबाबतीत किंवा आजाराबाबतीत कोलेस्टेटोमा हा खूप कॉमन एका काळी आजार होता. नाव आम्ही 10% कोलेस्टेटोमाचे आजार बघतो, म्हणजे सगळे कानाचे आजार घेतले तर त्यात 10% नुसतेच कोलेस्टेटोमा आहे. एका काळी हे कोलेस्टेटोमा 50-60%. कोलेस्टेटोमा म्हणजे सोप्या शब्दात काय? कोलेस्टेटोमा म्हणजे कानाचा हाडांना कीड लागणं, याला कोलेस्टेटोमा म्हणतात. ओके. पण आता ते कमी झाले? आता ते खूप कमी झालेले आहेत. कानाच्या बाबतीत एक प्रामुख्याने तुमच्याकडे पेशंट्स येतात ते कानाच्या पडद्याला इजा होणं, तर असे पेशंट्स किती असतात? अगेन, किती आमच्याकडे किती असतात तसंच त्या उत्तर जर द्यायचं असेल तर निम्मे माझे पेशंट कानाच्या पडद्याला छिद्र असलेले पेशंट असतात, आणि इतर ठिकाणी कदाचित तेवढी गर्दी नसेल पडद्याला छिद्र असण्याची. परंतु हा कानाच्या आजारांमध्ये प्रामुख्याचा आजार आहे, आणि जनरली लहानपणी खूप सर्दी होणं, सर्दीची काळजी न घेणं असं वारंवार होत राहिलं की ते पडद्याला छिद्र, सर्दी कानात जाते, कानात पस तयार होतो आणि ते पस पडद्याला छिद्र पाडून बाहेर येतं, आणि तो पडद्याला छिद्र जर मोठा असेल तर तो परमनंटली तसाच राहतो. मग त्याच्याने ऐकायला कमी होते आणि अधूनमधून पाणी पू येतच राहतं, दुखत राहतं. इट इज नॉट कम्प्लिटली सेटल, म्हणजे एकदाच सेटल होत नाही तो. बरोबर. पण अशा रुग्णांसाठी तुम्ही एक इंदोरवाला टेक्निक डेव्हलप केली आहे, आय एम थिंक द वर्ल्ड इज व्हेरी थँकफुल टू यू फॉर दॅट. तर ती काय टेक्निक आहे, आणि हे पडद्याचं छिद्र पहिले कसं त्याचं ऑपरेशन करत होते आणि तुमच्या टेक्निकनी कसं करतात?
मी ज्या वेळेला स्टुडंट होतो आणि मी जे शिकून आलेलो होतो ते तर अशा प्रकारचं होतं आणि अजूनही ही टेक्निक म्हणजे जे मी आता सांगणार आहे ते अजूनही बऱ्याच ठिकाणी होत असते की कानाचं मागे चीर करून कान उघडून त्याच्यात पडद्याचं प्रत्यारोपण करायचं. पण आत्ता तसं नसून म्हणजे बेसिकली कानाचं मागची कातडी घ्यायची, कानाचा भाग उघडायचं आणि तिथे तो फेशिया लावायचं. त्याच्यात पोस्ट ऑपरेटिव्ह केअर जास्त असतं, दुखणं जास्त असतं, स्कार राहतो आहे. जी टेक्निक आपल्याकडे डेव्हलप झालेली आहे आणि दिस इज द फर्स्ट ऑफ इट्स काइंड इन द वर्ल्ड की ती कातडी पायाच्या म्हणजे मांडीवरनं घेतली जाते आणि ती मांडीची कातडी आणि कानाच्या मागची कातडी वेगळी असते. जसं तुम्हाला उदाहरण जर द्यायचं असेल तर हे हाताच्या मागची कातडी आणि हाताच्या पुढची कातडी कातडी दे आर व्हेरी डिफरंट. इथे केस नसतात, इथे घाम येत नाही, तिथे घाम येतो, इथे केस असतात, असं जो फेरफार आहे तसं मांडीची वरची जी कातडी आहे ती कानाच्या प्रत्यारोपणासाठी अत्यंत उत्तम आहे. आणि कानाचं मागून जर ऑपरेशन केलं तर द सक्सेस रेट इज मे बी 90%. ह्या पद्धतीने केलं तर इट इज 99%. सो दॅट इज इट इज इम्प्रूव्हड ऑल्सो आणि लेस पेनफुल. आणि मग ते आता सगळे ऑपरेशन्स तुमच्याकडे त्या पद्धतीने? आपल्याकडे तसंच त्या पद्धतीने होतात. नॉर्थ महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्याच पद्धतीने होतात. महाराष्ट्रामध्ये अनेक सेंटर्स डेव्हलप झाले आहेत, अक्रॉस इंडिया अनेक सेंटर्स डेव्हलप झालेले आहेत जिथे या पद्धतीने होतं. आणि व्हेरी रिसेंटली आय सॉ अ रिसर्च ऑन सिमिलर लाईन्स इन युनायटेड स्टेट्स. ओके ओके. दिस इज वी डेव्हलप दिस टेक्निक समटाईम 25 years ago. अगो राईट. आणि तेव्हा ते रिसर्च जर्नल्समध्ये पब्लिश होऊन सगळ्यांनी दॅट हॅज बीन पब्लिश्ड इन अमेरिकन जर्नल जर्नल्स अँड ॲक्सेप्टेड वाईडली. सो डेफिनेटली नाशिकमध्ये एक चांगलं भूषण आपल्याला आहे की सरांची डेव्हलप झालेली टेक्निक ही जगभरात ॲक्सेप्ट झालेली आहे आणि त्याची प्रॅक्टिस पण होते. सर, जसं मोठ्यांमध्ये हे प्रॉब्लेम्स येतात, मुळातच लहान मुलांमध्ये जन्मता असलेला बहिरेपणा हे त्यांचं आयुष्य बदलणारं असतं. म्हणजे त्या मुलाला ऐकता आलं नाही तर त्याला बोलता पण येत नाही. आणि अशा मुलांसाठी कॉक्लिअर इम्प्लांट ह्या सर्जरीज तुम्ही करता आणि त्या मुलांच्या आयुष्यात खूप आमूलाग्र बदल आलेला असतो. तर हा तुमचा अनुभव कसा आहे? येस, कॉक्लिअर इम्प्लांट एका काळी असं असायचं की बाळ बहिरा आहे असं कळल्यानंतर देवाने दिलेला बाळ बहिरा आहेत, यू ॲक्सेप्ट इट. आत्ता तसं राहिलेलं नाही आहेत. बाळ बहिरा असेल तरी त्याच्यावर उपचार आहे. द ओनली रिक्वायरमेंट, मोस्ट इम्पॉर्टंट जी महत्त्वाची रिक्वायरमेंट आहे की ते ऑपरेशन लवकरात लवकर व्हायला पाहिजे. दर महिन्यानी त्याच्यात म्हणजे ऑपरेशन तेच राहतं, त्याच्या प्रतिसाद जे मिळतो ते कमी 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 होत जात असतो. ऑपरेशन एट द मोस्ट 5 वर्षापर्यंत करता येतं. परंतु बाळ जन्माला आला त्याचा 9 महिन्यानंतर हा ऑपरेशन करू शकतो. ओके. 9 महिन्याचं असताना हा ऑपरेशन केलं तर त्याचा प्रतिसाद चांगला एक्सलंट येतं. जसजसा दिवस जातो तो प्रतिसाद कमी होत जातो. सो आय रिक्वेस्ट की ज्यांना कोणाला, तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना कोणाला माहीत असेल की अमुक बाळ बहिरा आहे, प्लीज गाईड देम, गाईड द पेरेंट्स की तुम्ही पटकन डॉक्टरांकडे जा, त्याची तपासणी करा आणि त्याची सर्जरी लवकरात लवकर करा. बरोबर. या सर्जरीजमध्ये काय केलं जातं? बेसिकली कानाचे 3 भाग असतात, बाह्य कर्ण, मध्य आणि अंतर्कर्ण. अंतर्कर्णामध्ये काही केशपेशी असतात. मुळात एक बेसिक कॉन्सेप्ट असा आहे की मेंदूला करंट आहे किंवा करंट नाही याशिवाय दुसरं काहीच कळत नाही. त्याला लाईट कळत नाहीत, आवाज कळत नाही, टेस्ट कळत नाहीत, काहीच नाही. सो देअर हॅज टू बी अ मीडियम विच विल कन्वर्ट ऑल सिग्नल्स इन टू इलेक्ट्रिकल सिग्नल्स. सो ब्रेन विल अंडरस्टँड ओनली इलेक्ट्रिकल सिग्नल. नाव दॅट थिंग दॅट कन्वर्ट्स इन टू इलेक्ट्रिकल सिग्नल त्याला ट्रान्सड्युसर आपण म्हणूया. हे ट्रान्सड्युसर बहिऱ्या मुलांमध्ये नसतं किंवा अंडर डेव्हलप्ड असतं किंवा नॉन फंक्शनिंग असतं. सो कितीही मोठा आवाज आला, बॉम्ब जरी फाटला तरी त्यांना व्हायब्रेशन समजेल, हातापायाला लागणारा व्हायब्रेशन, परंतु आवाज त्यांना येणार नाही. कारण की तो ट्रान्सड्युसरच नाही आहे, मेंदूपर्यंत तो कन्वर्ट मीडियमच नाही आहे. सिग्नल कन्वर्ट होऊन इलेक्ट्रिकल कन्वर्जनच होत नाही आहे. हा एक भाग झाला. भाग
एक दुसरा भाग असा आहे की एखाद्याला ऐकायला कमी असेल तर त्याने त्याला मोठ्याने बोललं तर ऐकायला येईल. बर, परंतु दे आर डिफरंट, दे आर पार्शली डेफ. दिस चिल्ड्रन आर कम्प्लिटली डेफ. बरोबर. आता पार्शली डेफ असेल तर त्याला हिअरिंग एड लावलं जातं. हिअरिंग एडमध्ये बेसिकली द साऊंड इज कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी इज मॅग्निफाईड अँड कन्व्हर्टेड अगेन इन टू साऊंड एनर्जी, आणि म्हणून त्यांना मोठ्याने आवाज येतो. कॉक्लिअर इम्प्लांटमध्ये जे काही साऊंड येतं दॅट इज कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी अँड दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी इज डायरेक्टली कनेक्टेड टू द कॉक्लिअर नर्व. म्हणजे जे मेंदूपर्यंत जाणारी जी शीर असते त्याला ती न इम्प्लांट कनेक्ट केला जातो. तो एकदा तो इम्प्लांट त्याला कनेक्ट केलं गेलं की जे काही आवाज येतो ट्रान्सड्युसरचं काम आता हा कॉक्लिअर इम्प्लांट करतो थोडक्यात. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर मुलांना थोडं त्याची सवय घालून देणं त्याचं, आणि त्यानंतर हे ऑपरेशन झाल्यानंतर मुलांना शिकवायला लागतं. आता बाळ जन्माला आलं की आय मीन वी नो फ्रॉम मायथॉलॉजी दॅट अर्जुन वॉज हिअरिंग इन हिज वूम, मदर्स वूम. ते खरं आहेत, एम्ब्रियो ऑर द फिटस लिसन्स टू द साऊंड इन द मदर्स वूम. जन्माला आल्याला बाळही ऐकत असतो, तो एक्सप्रेस करू शकत नाही, ही कॅनॉट रिटर्न यू बॅक. तो आपल्याला वाटतं की तो ऐकत नाही आहे, पण तसं नाही आहे. तो जसजसं ऐकत जातो तसतसं ही स्टार्ट्स कॉपिंग द मदर्स साऊंड. जे काय ऐकणं ऐकतो तो कॉपी करून बोलायचा प्रयत्न करतो, बब 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 मम मम मम. अँड देन द चाइल्ड लिसन्स टू हिज ओन साऊंड अँड ही रिअलायझेस की मी जे बोलतो आणि आई जे बोलते ते फरक आहे. सो ही ट्राईज टू कॉपी 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 टिल इट मॅचेस द ओरिजिनल वर्ड. दिस इज हाऊ बोलणं, ऐकणं ऐकणं आणि बोलणं इज कनेक्टेड, प्रोसेस चालू असते. जर ऐकणंच नसेल तर बोलणं शक्यच नाही आहे. सो ज्यांना इम्प्लांट बसवलेलं आहे त्यांनी जन्मापासून ते 9 महिन्यापर्यंत किंवा जन्मापासून ज्यापर्यंत इम्प्लांट बसवत नाही त्या पिरियड ही हॅज लॉस्ट. सो त्यांना शिकवायला लागतं, त्यांना शिकवायला लागतं की साऊंड ऐकू शकतोय, दॅट सिग्नल्स हॅव सम मिनिंग. शिकवतो शिकवतो पहिले तर आवाज हे कल्पना त्यांना शिकवायची, ती कल्पना आल्यानंतर सेकंड स्टेज इज दॅट वेगवेगळे साऊंड असतात. सो डिफरन्सिएशन करायचं. थर्ड, ईच डिफरंट साऊंड हॅज अ डिफरंट मिनिंग. लाईक भावभाव इज कुत्ता अँड म्याव म्याव इज बिल्ली. हे त्यांना ज्यापर्यंत भावभाव आणि म्याव म्यावमध्ये फरक पडत नाही त्यांना ते समजणारच नाहीत की दोघांमध्ये काय आहे. बरोबर. सो साऊंड डिफरन्सिएशन आणि मग लँग्वेज डेव्हलपमेंट कम्स. डेफिनेटली. सो इट्स अ बिग प्रोसेस. रिहॅबिलिटेशनची प्रोसेस खूप मोठी आहे, परंतु वेन इट हॅपन्स नॅचरली आपल्याला कळत सुद्धा नाही की हे सगळं घडलं, कसं होतंय, हेच घडतं. व्हेरी नाईस सर, फॅन्टॅस्टिक. आणि इतक्या मुलांच्या आयुष्यात हा एवढा मोठा बदल घडवणं हे पण खूप चांगलं आहे. हे ऑपरेशन्स सर म्हणजे त्यांच्या ट्रस्टतर्फे सुद्धा खूप मुलांना मदत होते या ऑपरेशन्समध्ये. आणि काही वर्षापूर्वी सर खेडेगावातनं आदिवासी भागातनं त्यांची टीम पाठवून लोकं शोधून काढायचे की ज्यांना कान नाक घशाच्या ट्रीटमेंट्सची गरज आहे, आणि अशा लोकांचा कॅम्प इंदोरवाला हॉस्पिटलला चालायचा. त्यांना राहणं खाणं कपडे औषधं ट्रीटमेंट सर्जरीज असं सगळं करून मग त्यांना परत पाठवलं जायचं. हे खूप मोठं काम, हे खूप मोठं योगदान सरांनी इथे दिलेलं आहे. सर, जसं लहान मुलांचा हा ऐकण्याचा भाग आहे तसा वयस्कर लोकांच्या सुद्धा ऐकण्यामध्ये आपण म्हणतो की जसं वय वाढतं तसं ऐकणं हे कमी होतं. आता खूप बदल झाला आहे, आपण ॲडव्हर्टिजमेंट्स खूप बघतो की हिअरिंग एड्समध्ये पण खूप बदल झाला आहे, पण तुम्ही काय सल्ला द्याल की हे एड्स वापरताना कसा सल्ला घ्यावा, तज्ज्ञांचा कसे वापरावे? कारण की ॲडव्हर्टाईज बघून आता आम्हाला टेम्पटिंग होतं की आम्ही एड वापरून की मग ते लावलं की चालू होईल व असं. खूपच चांगला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर असं आहे की दोन, एक तर ज्याला ॲडल्ट्सला पार्शली कमी म्हणजे थोडंसं ऐकायला कमी झालं आहेत किंवा चांगलंच कमी झालेलं आहे, परंतु ते ठार बहिरे नाही, त्या सगळ्यांना हिअरिंग एड वापरता येतं. आता द कॉमन एकदम सगळ्यांना जे कॉमन ओपिनियन असतं ते असे की ते हिअरिंग एडला खूप घरघर आवाज येतो आहे, ते डोकं दुखायला लागतं आणि मला नको ते. हे खरं आहे. इट इज समथिंग लाईक
एखाद्याचा चष्मा मी लावलं तर मला काही चांगला दिसेल का? कोणाचाही चष्मा उठून मी लावलं तर मला चांगला दिसेल? तो चष्मा खराब आहे असं नाही आहे, तो माझ्यासाठी नाही आहे. तसंच हिअरिंग एडमध्ये कोणाचाही हिअरिंग एड उचलून लावलं किंवा नॉन कन्फॉर्मेटरी हिअरिंग एड लावलं, त्या ऑडिओग्रामच्या अनुषंगाने जो प्रोग्राम केलेला हिअरिंग एड लावलं नाही तर त्याचा आवाज चांगला येणारच नाही, त्याची क्लॅरिटी नसणारच. परंतु बरोबर त्याला प्रोग्राम करून त्या माणसासाठी उजव्या कानासाठी वेगळं आणि डाव्या कानासाठी वेगळं असं करून लावलं तर त्यांना हमखच चांगला फरक पडतो. देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स एका काळचे हिअरिंग एड आणि आजचे हिअरिंग एड, खूप मोठा फरक आहे. दिस इज एज फार एज ज्यांना पार्शियल हिअरिंग लॉस झालेले आहेत. परंतु ॲडल्ट्स ज्यांना कम्प्लीट हिअरिंग लॉस झालेले आहेत, रोड ॲक्सिडेंटमध्ये दोघंही कान गेलेले आहेत, लाईटनिंगमध्ये दोघंही कान गेलेले आहेत, काय औषधं असतात ज्याच्यामुळे बहिरपणा येऊ शकतो, नाईलाजाने त्या औषधं काही वेळेला द्यायला लागतात माहीत असून सुद्धा, आणि त्यांना ते तो जर परिणाम झाला किंवा असे अनेक कारणं आहेत ज्याच्याने दोघंही कान संपूर्ण बहिरे होऊन जातात, त्या ॲडल्ट्सला सुद्धा कॉक्लिअर इम्प्लांटनी अत्यंत चांगला प्रतिसाद मिळू शकतो. म्हणजे खूप मोठा दिलासा सर देत आहेत की सगळ्यांना, म्हणजे ज्याचं जे कारण आहे त्याच्यासाठी उपचार पद्धती अवेलेबल आहे, फक्त ती तज्ज्ञ माणसांकडनं योग्य डॉक्टरकडनं करून घेणं हे खूप आवश्यक आहे. सर, या सगळ्या तुमच्या 40 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारावा असा वाटतो आहे की आपण आजकाल खूप बघतो की आमचा डॉक्टरवर विश्वास फारसा पटकन बसत नाही, आम्हाला असं वाटतं की डॉक्टर आमच्याकडनं पैसेच काढायला बसलेला आहे, आणि डॉक्टर पेशंट रिलेशनशिपला या विश्वासामुळे कुठेतरी तो सुसंवाद असा कमी होतो आहे. तुम्हाला काही असं जाणवलं आहे का की हे मेंटेन करायला, आता तुम्ही सिनियर आहात, काय करायला पाहिजे असा तुम्ही सल्ला द्याल? यू सी, हे खरं आहे, देर इज करप्शन इन मेडिकल प्रॅक्टिस, देर इज नो डाऊट अबाउट इट. परंतु त्याचं जे ब्लोअप करून सांगितलं जातं की सगळेच डॉक्टर तसेच आहे, आय डोंट थिंक दिस इज ट्रू. मी या क्षेत्रात 40 वर्षापासून काम करतो आहे. शेवटी डॉक्टर पण हा समाजाचाच घटकचा एक भाग आहे, म्हणजे इज पार्ट ऑफ द सेम सोसायटी. जर सगळीच माणसं करप्ट असेल तर डॉक्टर कसं काही बी कॅन बी प्युअर? ही इज पार्ट ऑफ द सेम सोसायटी. सो देर इज करप्शन अक्रॉस, आय मीन लेट इट बी एनी फील्ड, लेट इट बी लीगल फील्ड, लेट इट बी ॲडमिनिस्ट्रेशन, वॉट एवर वॉट एवर, देर इज करप्शन. बट अमंगस्ट ऑल द फील्ड, नाव लिसन टू दिस केअरफुली अँड आय मीन इच वर्ड, मेडिकल प्रॅक्टिसमध्ये लिस्ट आहे. लिस्ट असून सुद्धा तो ज्या क्षेत्रात आहे त्याच्यात शून्य असायला पाहिजे, दॅट इज ट्रू, पण नाही आहेत. आणि व्हेरी अनफॉर्च्युनेटली पेशंटला एकदा खराब अनुभव आला की तो त्या ब्रशनी तो ही स्टार्ट पेंटिंग ऑल डॉक्टर्स, विच इज नॉट वॉट इज ट्रू. इच पर्सन, इच डॉक्टर, इच इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. सो टेक इट दॅट वे, करप्शन नाही तसं नाही, पण इट्स व्हेरी लो, इट इज व्हेरी लो. पण डॉक्टरांनी कम्युनिकेशन केलं, पेशंटला नीट समजावून सांगितलं, वेळ दिला, तर मला वाटतं याच्यात फरक पडू शकेल. येस इट डज, इट म्हणजे थोडंसं पेशंटनी भरोसा ठेवायला पाहिजे डॉक्टर जे म्हणतो. बेसिकली माझं एवढंच म्हणणं आहे की यू वेन एव्हर यू गो टू अ डॉक्टर, त्या डॉक्टरच्या बाबतीत थोडीशी माहिती काढा. यू नो इट, सोसायटीला काहीही लपलेलं नाही, सगळंच माहीत असतं. यू हॅव टू जस्ट सर्च इन द सोसायटी, कळतं, ते कळतं. आय एम शुअर दीज अ वर्ड्स ऑफ विजडम आणि थोडा गायडन्स पेशंटसाठी पण आहे याच्यात. खूप मोठं काम आहे सरांचं, जसं मी म्हटलं जगभरात त्यांची टेक्निक वापरली जाते, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना सरांनी मदत केलेली आहे. आणि ईएनटी असं एक फील्ड आहे की कधी ना कधीतरी आपल्याला त्याचा आधार घ्यावा लागतो. अगदी हवा बदलली तरी क्रॉनिक ॲलर्जीज होतात, हे होतात, आणि अशा वेळेससुद्धा ईएनटी स्पेशालिस्ट, कन्सल्टंट्स अँड सर्जन्स हे खूप चांगली मदत करू शकतात. तर या सगळ्या फील्डबद्दल सर तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती दिलीत, वेळ काढून व्यस्ततेमधनं इथे आलात, त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक ऑल ऑफ यू ऑल्सो व्हेरी मच. थँक्यू.